या सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय आणि जी पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की त्यांची व्यवस्था व्यासपीठाच्या डाव्या बाजूला केलेली आहे, तरी आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय ही अतिशय नम्र विनंती. त्यासोबत मेकरेतून विशेषतः आलेले भाई कैलास भाई सुगदाने यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय. यानंतर गजूभाऊ चित्ते आपल्याला मार्गदर्शन करतील. थोडक्यामध्ये आपापले सर्वांनी विचार मांडायचे. रामकृष्ण हरी, अरे आवाज रामकृष्ण हरी, अहो जोरात. आज सगळीकडे सभा आहेत, सगळीकडे आपल्याच सभेचा आवाज झाला पाहिजे म्हणून एकदा सर्वांनी हात वर करून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या प्रचारार्थ जमलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी व्यासपीठावरील छगनदादा मेत्रे, आमचे तालुका अध्यक्ष राजेंद्र आंबोरे, सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोदजी खोंगे, आमचे किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवानाना अमोलजी भट, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष दादारावजी खार्डे साहेब, गोविंदरावजी झोरे साहेब, आमचे मार्गदर्शक अभयभाऊ चव्हाण आणि या ठिकाणी शहर अध्यक्ष विजूभाऊ खांडे बराड, या ठिकाणी जनार्दन मगर, अमोलजी भट, रवी इंगळे, आमचे तालुका अध्यक्ष राजेंद्रजी आंगोळे, चित्ते सर, या ठिकाणी सर्वच या ठिकाणी उपस्थित मंडळी मित्र आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी ही आपली जी सभा आहे ही एक प्रचारार्थ सभा नसून ही या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र शिंगणे सिंग साहेबांची विजयी सभा आहे, हे मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो. गेली 9 वर्ष आपण या ठिकाणी बघत आहोत, 7-8 वर्ष या भ्रष्ट आणि मद्यधुंद सरकारचा आपण या ठिकाणी कारभार बघत आहोत. या ठिकाणी थोडाफोडा राज्य करा आणि मद्यधुंद अशा अवस्थेत हे भाजप सरकार आणि हे त्रिकूट सरकार या ठिकाणी राज्य करतंय. परंतु आपण आता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण या ठिकाणी आपण शांत बसायचं नाही. या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचा कार्य अहवाल बघता आपण खरंच त्यांच्या कामाचा कधी गाजावाजा आपण या ठिकाणी केला नाही. आपण आपल्या कामाची कधी जाहिरात त्या ठिकाणी केली नाही. परंतु माझ्या साहेबानं या ठिकाणी जितके कामं केलेत या ठिकाणी साहेबांनी जितके कामं केलेत तितके दिवस जर आपण या कामाची जर वाच्यता केली तर यांनी जितके दिवस पद भोगलेत तितके दिवस आपल्याला या ठिकाणी यांचे कामं सांगायला आपल्याला यादी पुरणार नाही. आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काही या ठिकाणी काही स्वतःला महापुरुष समजतात, स्वतःला पती समजतात. या ठिकाणी माननीय जयंतभाई पाटील यांचं या ठिकाणी या देवगावराजा बालाजी नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे. मी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडामध्ये माननीय आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करा. रामकृष्ण हरी. जयंत पाटील साहेब तू मागे बढो. डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब तू मागे बढो. महाराष्ट्राचा बुलंद विचार शरद पवार, शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद विचार शरद पवार. राम कृष्ण हरी. जयंत पाटील साहेब तू मागे पडो. शिंगणे साहेब तू मागे पडो. आजूबाजूला बसणाऱ्यांनी उभं राहणाऱ्यांनी कृपया बसून घ्यावं. आणि म्हणून मित्र हो काही आता या मतदारसंघामध्ये काही उठसूट बदनामी करत सुटलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो तुम लाख कोशिश करो हमें बदनाम करने की, तुम लाख कोशिश करो हमें बदनाम
धर्म हक धोक्यात आला नाही, 70 वर्षांमध्ये धर्म संकटात आला नाही, या ठिकाणी या 10 वर्षांमध्ये धर्म संकटात आलाय। आणि म्हणून मित्र हा धर्म संकटात नसून यांची कृती संकटात आहे। म्हणून मी आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला कळकळीची विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झेंडा या शिंदे राजामध्ये झळकावल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी। अर्जुन भाऊ, सर्वांना नम्रतेची विनंती करतो, कृपया आपण शांततेनं बसून घ्यावं। आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचं, आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांचं मंचकावर आगमन झालेलं आहे। मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपण कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता कृपया आपण शांततेनं बसून घ्यावं। स्टेजच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अग्रसेन मार्गावरती ज्या 4-व्हीलर उभ्या आहेत त्यांनी त्या गाड्या पलटून घ्याव्यात अशी त्यांना विनंती। गाडीचा नंबर सांग काय? 1928-19-00 या क्रमांकाची जी 4-व्हीलर उभी आहे त्यांनी ताबडतोब ती गाडी पाठीमागे घ्यावी। अग्रसेन भवनजवळ ती गाडी उभी आहे। स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी मंडळी उभी आहे कृपया त्यांनी खाली बसून घ्यावं। या ठिकाणी गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या। बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आदरणीय विनायकराव पाटील पडगान यांना मी मंचकावर निमंत्रित करतो। आदरणीय विनायकराव पाटील पडगान यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या या प्रचार सभेचा प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं। स्टेजच्या समोर जी मंडळी उभी आहे आपली, तुम्ही कृपया इकडे समोर येऊन जा, त्या ठिकाणी कृपया गडबड करू नका। आदरणीय विनायकराव पाटील पडगान माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद बुलढाणा यांना नम्र विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार लोकनेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आपले सर्वांचे लाडके नेते, आपले उमेदवार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष सन्माननीय आदरणीय खेडेकरताई, व्यासपीठावर उपस्थित सर्व आपल्या मित्रपक्षाची सर्व नेते मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व नेते मंडळी आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या माझ्या शिंगणे साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम सर्व कार्यकर्त्यांनो, बंधू आणि भगिनींनो, सर्वांना एक विनंती आहे। हे बघा, सभा सुरू झाली, आपण सर्वजण सभा ऐकायला आलो। जयंतराव पाटील साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत, म्हणून तुमच्या सर्वांना, प्रत्येक इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून विनंती करतो
की मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या आणि कोणती गडबड करू नका. या बाजूला चित्ते सर, सर्वांना जरा समजावा. जिथं जिथं जागा असेल तिथं कृपया बसून घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आदरणीय जयंतराजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करतो. आणि आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं मी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना एक सांगू इच्छितो की पाटील साहेब 1995 या जनतारूपी परमेश्वराच्या साक्षीनं एक छोटंसं रोपटं डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या नावाचं या मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांनी तनमन धनानं या ठिकाणी लावलं आणि 95-2024 या कालावधीत ते रोपटं लावलंच नाही तर त्याला परिपूर्ण पद्धतीनं जोपासण्याचं वाढवण्याचं काम या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं केलं. आणि आज डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबासारखा एक खूप मोठा वटवृक्ष या ठिकाणी उभा राहिला आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत तुम्ही आम्ही सर्वजण अतिशय आनंदानं या ठिकाणी विश्रांती घेतोय. एक फार मोठं सत्य या मतदारसंघातलं. आणि आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने जास्त वेळ न घेता मी एक सांगेन की मंडळी, तुम्ही अनेक निवडणुका अनुभवल्या, अनेक निवडणुका तुम्ही आम्ही लढवल्या, पण येणारी निवडणूक ही थोडी अटीतटीची. प्रत्येकाला जागरूक राहून या ठिकाणी काम करावं लागणार आहे. निवडणुकीच्या गदारोळात अनेक आरोप झाले, अनेक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले, त्याचं यथावकाश उत्तर डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब देतील. महाराष्ट्र स्तरावर काय झालं हे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब सांगतील, परंतु मी एक या प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतोय की इतिहास विसरू नका. ज्यांनी ज्यांनी इतिहास विसरला ते परत इतिहास लिहू शकले नाही. म्हणून एकच सांगेन की गेल्या 5 वर्षात तुम्ही आम्ही काय अनुभवलं खऱ्या अर्थानं हे जागरूकतेनं तुम्ही लक्षात घ्या. 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा फक्त कोरोनात गेला आणि कोरोना काळात मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी सांगेन पाटील साहेब, हे अतिशय चांगलं काम आदरणीय आमच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबानं केलं. कोणती प्राणाची पर्वा न बाळगता तुम्हाला आम्हाला जगवण्याचं फार मोठं काम शिंगणे साहेबांनी त्या ठिकाणी दिलं. एक छोटंसं उदाहरण असं आहे की कोरोना काळात रेमडेसिवीर नावाच्या इंजेक्शनाचा प्रचंड तुटवडा होता. जो तो रेमडेसिवीर इंजेक्शन मागायचा, 1000 रुपयाचं इंजेक्शन 1,00,000 रुपयाला मिळत असताना सुद्धा डॉक्टर शिंगणे साहेबांनी या जिल्ह्याला कोणत्याही औषधीची कमी पडू दिली नाही. आणि कोरोना काळ हा समर्थपणानं साहेबांना स्वतःच्या छातीवर पिऊन तुम्हाला आम्हाला या ठिकाणी बसण्याचं सामर्थ्य दिलं. एक फार मोठं काम राजेंद्र शिंगणे साहेबांनी केलंय आणि म्हणून हा मोठा झालेला वटवृक्ष आपल्याला कायम टिकवायचा आहे. आणि यासाठीच तन मन धनानं प्रचंड ताकदीनं आज या शिंगणे साहेबाच्या पाठीमागवरून पुन्हा एकदा समर्थपणाने समर्थ नेतृत्वाला जनतेसमोर न्यायचं, हेच आव्हान आपल्या तमाम कार्यकर्त्याच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करतो. आणि पुनश्च एकवार तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबाचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि पाटील साहेब या ठिकाणी एकच सांगेन जाता जाता की बजा कहे जिसे दुनिया उसे बजा समझो, बजा कहे जिसे दुनिया उसे बजा समझो, जबाने खस को नकारे खुदा समझो. शिंगणे साहेबाला मी निवडून आणल्याशिवाय राहणारच नाही हा शब्द तमाम कार्यकर्त्यांची ना पाटील साहेब आपल्याला देतो. पुनश्च एकवार आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद विनायकरावजी पडगनसाहेब. यानंतर आपल्या सर्वांना परिचित असलेले प्राध्यापक शिवानंद भानुसे
यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. मी त्यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. आदरणीय जयंतराव पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेबांना विनंती करतो. त्यांनी प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना लगेच या ठिकाणी नियुक्तीचं प्रमाणपत्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी दिल्या जात आहे. यानंतर प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्या महामानवानं हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर पेललं ते शंभू छत्रपती. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले असा विचार देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले त्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या प्रचारार्थ आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, विचारपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, डॉक्टर रामप्रसादजी शेळके, सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची निवडणूक विधानसभेची आपल्या समोर आहे. लोकसभेची निवडणूक आत्ताच झाली आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं दाखवून दिलं की आपण काय करू शकतो, निर्णायक भूमिका महाराष्ट्र घेऊ शकतो. आता भूलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही हे महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळी आपण लोकसभेचा आढावा घेतो त्यावेळी लक्षात येतं की केंद्रामध्ये 10 वर्षापासून जे मोदी सरकार आहे अत्यंत खोटारडे, अत्यंत अशिक्षित, अवैज्ञानिक असे प्रधानमंत्री यांनी फक्त थापा मारण्याचं काम केलं, या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचं काम केलं, या देशाची वाट लावण्याचं काम केलं, अग्निवीर सारखी योजना आणून इथल्या युवकांची वाट लावण्याचं काम केलं. अशा पद्धतीने या देशात घडत असताना मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची निवडणूक आज पुढे आलेली आहे आणि सर्वांना जागृत होण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की पक्ष फोडण्याचं काम सुरू झालं. अरे पक्षातून जात होते परंतु पक्ष पळवण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रात झालं. त्यामुळं जागृत होण्याची गरज आहे. आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, आपण महाविकास आघाडीसोबत एकत्रित येण्याची गरज आहे. एकत्रित येऊन या प्रतिगाम्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. आपण सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे मित्रांनो, कारण आज आम्हाला राष्ट्रवाद कोण शिकवतंय? ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांनी राष्ट्रध्वजाला विरोध केला, ज्यांच्या कार्यालयावर 52 वर्ष राष्ट्रध्वज फडकला नाही, ते आम्हाला आज राष्ट्रवाद शिकवतंय मित्रांनो. या खोटारड्यांना जागाव दाखवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. म्हणून आज आपण जागी होण्याची गरज आहे मित्रांनो. आपण जागा झालं पाहिजे. आज या महाराष्ट्राचा विचार केला तर इथे फोडाफोडी झाली. सुप्रीम कोर्ट म्हणतं एकनाथ शिंदेची, अजित पवारांची भूमिका चुकीची, प्रतोद चुकीचा, व्हीप चुकीचा, यांनी भूमिका घेतली ती चुकीची आहे, आणि तरी सुद्धा पक्ष त्यांच्याकडे कसा जातो हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. म्हणून जागा होण्याची गरज आहे. राजकारणामध्ये सज्जन माणसं फार कमी आहेत. आज जयंतराव पाटील सारखे आणि शिंगणे साहेबांसारखे सज्जन माणसं आपल्या समोर आहेत, ज्यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही काय करू शकतो. म्हणून मित्रांनो, जागा होण्याची गरज आहे. आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जर आपण घेतला, अरे या देशात मणिपूर घडतं, महिलांची नग्न धिंड
काढली जाते या देशाचा प्रधानमंत्री प्रशब्द काढत नाही. या राज्यामध्ये कोपर्डी घडतं, या ठिकाणी बदलापूर घडतं, महिला सुरक्षित नाहीत आणि तुम्ही नाटकं काय करताय? तर तुम्ही लाडकी बहीण योजना आणून खिराफत वाटण्याचं काम करतायत. अरे MP मध्ये सुद्धा केलं होतं, ती बंद झालेली आहे, म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अरे शेतकऱ्यांसाठी 700 शेतकरी दिल्लीच्या सीमेवर यांनी मारले, खून केलं यांनी त्या ठिकाणी, आणि हमी भाव देताच येणार नाही असं सुप्रीम कोर्टात शपथपत्र देऊन टाकलेलं आहे. म्हणून आम्ही समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो, हे किती खोटारडे आहेत. याच फडणवीसांनी पाशापटलांनी मराठवाड्यात आणि विदर्भात दिंडी काढली होती की सोयाबीनला 10,000 भाव मिळाला पाहिजे, कापसाला 15,000 मिळाला पाहिजे. आज काय परिस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. आज महागाई बेकारी यांनी उच्चांक गाठलाय, आजी अराजकता निर्माण झाली आहे, म्हणून समजून घेण्याची गरज आहे. युवकांचा प्रश्न या राज्यामध्ये गरीब अत्यंत गंभीर झालेला आहे, म्हणून आपण समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. अरे शिवस्मारक सांगितलं तुम्ही, 8 वर्षापूर्वी तुम्ही वीट लावली आणि आजपर्यंत तुम्ही साधी वीटही पुढे लावू शकले नाहीत, शेकडो कोटी तुम्ही खर्च केले. आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयासोबत मी अनेक चर्चा केल्या, सांगितलं जात न्याय जनगणना करावी लागेल, आपल्याला हे स्पष्ट करावं लागेल, मराठ्यांना ओबीसींना धनगारांना मुस्लिमांना आपल्याला न्याय द्यावा लागेल, त्याचा मार्ग सुद्धा आपण सांगितला, परंतु यांची करण्याची इच्छा नाही मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या, यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही, आपल्याला त्या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे. या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये आदरणीय भास्कररावजी शिंगणे साहेब यांनी ज्या पद्धतीने इथं काम केलं, मी असं म्हणतो, मी पाटील साहेबांना सांगू इच्छितो की डोळ्यातील अश्वांचं अधिष्ठान, कलेला व कर्तृत्वाला दाद देणारी रशिवकृती, प्रेमाने सांभाळून घेणारा विशाल मन, असे भास्करराव आदरणीय शिंगणे साहेब वारसा समर्थपणे चालवत आहेत. शिंगणे साहेबांनी गेल्या 30 वर्षात या मतदारसंघाचा विकास करून दाखवला आणि बोट दाखवायला कुठेही जागा नाही. कुठल्याही नेत्याकडे साहेब बोट दाखवलं जाऊ शकतं की यांनी भ्रष्टाचार केला, यांनी हे केलं, यांनी हे खाल्लं, त्यांनी ते खाल्लं, परंतु शिंगणे साहेब मात्र अशा पद्धतीनं जर त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू शकत नाही, असे सज्जन नेतृत्व, एक समर्थ नेतृत्व आणि सर्वांना घेऊन चालणारे, स्वतःना सगळ्यांना सोबत घेणारे असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि काम कसं करावं, कशा पद्धतीनं करावं, कामं कशी आणावेत, या पद्धतीचं एक चांगलं नेतृत्व या मतदारसंघाला मिळालेलं आहे मित्रांनो. आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याची गरज आहे. आपण विजय तर होणारच आहे, पण चांगला लीड आपल्याला घ्यायचा आहे, कारण या राज्यात जाणीवपूर्वक जाती जाती धर्माधर्मात दंगली लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु आपण सावध होण्याची गरज आहे, कुणीच आपला दुश्मन नाही आहे, हे फक्त वरती दंगली लावतात आणि डिवायडेशन करतात, स्वतःचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात आणि रक्त सांडवतात आणि स्वतः फायदा उचलतात. म्हणून आपण जागा होण्याची गरज आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण एक विचारवंत म्हणतो, रक्त सांडून फक्त इतिहास घडत असतो, रक्त सांडून स्वराज्य मिळत नसतं. रक्त सांडून जर स्वराज्य मिळालं असतं तर इतिहासाची पानं कत्तलखान्यात छापली गेली असती, आणि तिखट खाऊन माणसं शूर म्हणत नसतात. तिखट खाऊन जर माणसं शूर बनली असती तर मिरचीवरच्या किड्यानं पराक्रम गाजून युद्ध जिंकली असती, असं कधीच घडत नसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मूर्ख असतो. म्हणून मार्गात जेव्हा स्मशानातून जातात त्यावेळी त्या चितेवरच्या ज्वालाकडे किंवा जंतूकडे पाहून घाईवरून जायचं नसतं. अरे घ्यायचा असतो एक अंगार आणि तोही क्रांतीचा शृंगार, म्हणून तो आदरणीय खेडेकर साहेबांनी, आदरणीय शिंगणे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आपण त्या पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे, या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि या पद्धतीनं आदरणीय शिंगणे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना प्रचंड बहुमतानी आपण विजय केलं पाहिजे. परत एकदा तुतारी या निशाणीवर, तुतारी हातात घेतलेला, तुतारी फुकणारा माणूस आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेला बरंच कन्फ्यूज झालेलं आहे पाटील साहेब, म्हणून तुतारी वाजवणारा माणूस असं आपलं चिन्ह आहे. तुतारी या चिन्हावर आपण शिक्का मारून, आपण बटन दाबून प्रचंड बहुमतांनी शिंगणे साहेबांना विजय केलं पाहिजे, एवढा आवाहन या प्रसंगी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर ओबीसीचे नेते ॲडव्होकेट काळपांडे साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचं एक अशा स्थान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या या भागाचे लाडके उमेदवार आदरणीय डॉक्टर शिंगणे साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोर जमलेल्या बंधू आणि भगिनींनो,
मित्रांनो, आज अनेक सभेला जायचं आहे त्यामुळं मी आपल्यातला फार वेळ घेत नाही, परंतु शिंगणे साहेबांचा आपल्याला सगळ्याला इतिहास माहित आहे। एक अतिशय मनमिळाऊ, शांत, संयमी आणि विकासप्रिय असं नेतृत्व आहे आणि त्यांच्या वडिलापासूनच त्यांना हा वारसा मिळालेला आहे आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा या भागाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि त्याही पुढे जाऊन शिंगणे साहेबांनी सुद्धा आपली तशी सेवा केली। त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आव्हान करण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे। मी ओबीसीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मुद्दाम एक गोष्ट सांगणार आहे आणि माझे मनोगत संपणार आहे। मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी सांगितलं जातं वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, परंतु आमचं ओबीसीचं राजकीय आरक्षण ज्यावेळेस जात होतं आणि त्या आरक्षणासाठी विकास किसन गवळी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की केंद्राच्या सरकारकडे जे भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार आहे तुमच्याकडे असलेला इम्पिरिकल डेटा द्या। यांनी डेटा दिला नाही म्हणून आमचं ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं। माझ्या धनगर बांधवांचा विषय सुद्धा आमचे अण्णाराव पाटील हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टने सांगितलं की धनगर बांधवाला जर आरक्षण द्यायचं असेल तर भारताच्या संसदेमध्ये धनगड आणि धनगर या शब्दाबद्दल कायदा करणं गरजेचं आहे। ज्या देवेंद्र फडणवीसने बारामतीमध्ये सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, अरे बाबा 10 वर्ष झाले तू का फरफरट करतो, ही सुद्धा सवाल आपण त्यांना विचारला पाहिजे। मी तुम्हाला मुद्दाम सावित्रीबाई महा फुलेंच्या बद्दल एक सांगल की त्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राजेश भैया टोपे जे शिंगणे साहेबाचे दोस्त आहेत ते उच्च शिक्षण मंत्री असताना देण्याचं काम केलं। पण आदरणीय शिंगणे साहेब, त्याच कोश्यारी नावाचा जो राज्यपाल इथं आला होता त्याने आपल्या अनेक महामानवांचा अपमान केला, त्याचा बदला सुद्धा घेण्याची गरज आहे। मी फार न बोलता एकच बोलतो की या भागामध्ये वंजारी समाजाचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे आणि कुठेतरी म्हणलं जातं की वंजारी समाजाला राष्ट्रवादीने काय दिलं, तर मी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून सांगतो 4 तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वंजारी समाजाला दिलेले आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगणार आहे की या भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसनी पंकजा मुंडेला सुद्धा 5 वर्ष कसं सडवलं हे तुम्ही पाहिलेलं आहे डोळ्याने। त्यामुळं माझ्या ओबीसी बांधवाला एक आव्हान आहे की हे जातीवादी सरकार आहे, देवेंद्र फडणवीस नावाच्या एका माणसाने जात पात धर्मामध्ये भांडण लावलेले आहेत। तुम्ही आम्ही एका ताटात खाणारे लोक आहेत, एका विचाराने राहणारे लोक आहेत आणि ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी पहिल्यांदा मंडळ आयोग लागू करून आपल्यासारख्या सामान्य माणसाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जायची संधी दिली, त्यांचा उमेदवार म्हणून राजेंद्र शिंगणे डॉक्टर साहेब उभे आहेत त्यांच्या समोर मतदान करा हीच विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याचा विषय असेल, जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन सगळ्या 18 पगड जाती दीन दलित गोर गरीब आणि शेतकरी बांधवांना जर सोबत न्यायचं असेल तर तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो मित्रांनो, जातानी मतदानाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर सोयाबीनचं पोतं ठेवलेलं असेल, कापसाची एखादी जर गंजी ठुलेली असेल तर तिच्याकडे पहा, तिला नमस्कार करा आणि म्हणा आमचा भाव मोडणारे तुम्ही आहेत, तुम्हाला आम्ही यावेळेस हाकलल्याशिवाय राहणार नाही, ही ही गर्जना करून डॉक्टर शिंगणेला निवडून द्या हीच विनंती करतो। आणि जरा एक जरा जोरदार घोषणा द्यायच्या हातवर करून, ज्या कोण कोण मतदान करणार आहे डॉक्टर शिंगणे साहेबाला हातवर करा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, धन्यवाद, जय हिंद, जय राष्ट्रवादी। यानंतर शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते परखड शिवसैनिक आदरणीय छगनदादा मेहत्रे यांना विनंती करतो, त्यांनी आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय छगनदादा मेहत्रे,
राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांना वंदन करून पवित्र अशा बालाजी नगरीमध्ये बालाजी महाराजांना वंदन करतो. ज्या ज्या महापुरुषांनी समाजातल्या तळागाळातल्या लोकांची सेवा केली यांच्या सगळ्यांच्या चरणी नममस्तक होऊन आदरणीय इंदूरजाई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करून आजच्या सभेचं मुख्य आरक्षण महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रांत प्रमुख जयवंतराव पाटील या मतदारसंघाचे अतिशय लाडके असे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे सर्वच व्यासपीठावर आता सर्वांची नावं काही घेत नाही. मी बराच वेळ झालेला आहे कार्यक्रमाला. आपल्याला जयवंतराव पाटलांचं भाषण या ठिकाणी ऐकायचं आहे. सोबत आलेल्या महेश झगडेताई मंगलाताई सर्व माता भगिनी माझ्या भावांनो पत्रकार मित्रांनो आणि दूरवरून चोरून ऐकणाऱ्या चोट्ट्यांनो खान सभेमध्ये कोण काय बोलतं चोट्टे ऐकत असतात. अनेक प्रश्न मानवाने या महाराष्ट्रामध्ये आहे. मी सुरुवातीला आपलं महाराष्ट्र सरकार सत्तेवर येणार आहे आणि 100% येणार आहे या महाराष्ट्र सरकारची 5 सूत्री कार्यक्रम तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. बांधवाने या ठिकाणी आपण महिलांना शांत बसा शांत शांत आता जिथं जागा आहे तिथं उभे राहा. आता शांत बसा. आता जागा कमी पडली त्याला काय करू शकतो आपण. कृपया शांत बसा. महिलांना आपण दरमहा 3000 रुपये या ठिकाणी देणार आहोत. त्यांनी 1500 दिले आपण 3000 देणार. त्यांनी शेवटच्या 3 महिन्यात दिले आपण 5 वर्ष देणार आहोत. इतकं लक्षात मात्र या ठिकाणी ठेवा. माझे बेरोजगार तरुण आहे जे मुंबई पुणा नागपूर या ठिकाणी रोजगार शोधण्यासाठी जातात अशा लोकांना बेरोजगार तरुणांना शिक्षित लोकांना 4000 रुपये महिना या ठिकाणी हे सरकार देणार आहे. मुली आणि मुलं ज्यांना शिक्षणासाठी जायचं असेल या सर्वांना बसचा पास हा मोफत असणार आहे. ही राज्य शासनाची घोषणा आहे. आपल्या निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या सत्तेमध्ये राबवलेल्या घोषणा. गॅस सिलेंडर महिलांना फक्त 500 रुपयात आपण देणार आहोत. त्यानंतर शेतकरी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बांधवांनो उद्धव साहेबांचं सरकार ज्यावेळेस आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच मिटिंगमध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली की नाही केली. यांनी 5 वर्ष काही केलं नाही. बांधवांनो 2.5 वर्ष करोनाच्या काळामध्ये अतिशय भयानक असा काळ गेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तोच पाडा वाटण्याची गरज नाही. परंतु 2.5 वर्षांच्याकडे होते. आपण शेतकरी आहोत. कापूस सोयाबीन कमवणारे लोक पिकवणारे लोक आहोत. आपल्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही. आणि साहेब काही लोक सांगतात की शिंगणे साहेबांनी 25 वर्ष काय केले. अरे भडव्याओ पोरग बापाला विचारतं 25 वर्ष काय केले. अरे बाप नसतो तर तुला पैदा झाला नसता. अरे कसला विकास 20%, 30%चा विकास. अरे तुम्ही कामं कोणती आणली ज्याच्यामध्ये पैसे मिळेल त्याच्यात कमिशन मिळेल. शिंगणे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहेत. प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील आहे. तुम्ही सगळे साक्षी आहेत. एक काही ठेकेदाराने सांगावं की शिंगणे साहेबांनी 1 रुपया कमिशन घेतला त्याची चप्पल आणि आमचं डोकं आहे. एक माणूस एक. अरे तुम्ही काय बाता मारता. तुम्हाला कसं तरी 5 वर्ष मिळाले साहेबाच्या मेहरबानीमुळं बँकेला मदत केली नाही म्हणून 5 वर्ष साहेब थांबले. ही फार मोठी चूक केली साहेबांनी. साहेब एक माणूस आहे. या महाराष्ट्रातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकेला मदत केली सरकारने आणि आपल्याला करत नाही म्हणून मी निवडणूक लढत नाही असा सांगणारा नेता दुष्टा नेता या व्यासपीठावर बसलेला आहे. आणि 5 वर्ष काय तुम्हाला मिळाले. ते म्हणतात ना माकडाला मिळालं हाडकुणाने दुकान थाटून बसलं. अरे तुम्ही काय धंदे केले हे सगळ्या जगाला माहीत आहे. कशाला बोलायला लावता आम्हाला. तुमचे कपडे राहणार नाही अंगावर आम्ही जर बोललो तर. आणि कसं तरी आम्ही दादाराव या ठिकाणी बसलेलं आहे. 3 वेळा एबी फॉर्म आणून दिला. 3 वेळा दादाराव या ठिकाणी बसलेलं आहे. अरे तुम्हाला एबी फॉर्म दिला आमच्या स्वतःचं तुम्हाला दिलेला उमेदवारी आम्ही दिली. चला ठीक आहे साहेबांनी सांगितलं उद्धव साहेबांनी सांगितलं बाळासाहेबांनी सांगितलं तो आम्ही आदेश पाळला. नाही तर तुमची लायकी काय तुम्हाला विचारतो कोण आहे. तुम्हाला जिल्हा परिषदला सुद्धा एबी फॉर्म मिळाला नाही भल्या माणसावर काउंट डोकं लावतात. आणि शिंगणे साहेब काही लोक सांगतात
काही लोकांचा व्हिडिओ मी पाहिला की आमच्या रक्तात इमानदारी आहे, बेइमानदारी आहे. साहेब तुम्ही डॉक्टर आहे, परंतु या देशामध्ये अजून कोणती मशीन अशी निघाली नाही की माझ्या रक्तात बेइमानी काही इमानदारी आहे. अरे स्वतःच्या अंतरात्म्यात झाकून बघा तुम्ही किती मोठे झाले. काल तुम्हाला एक रुपया तुमच्या खिशात नव्हता, आज ताजचे कपडे गाड्या घोड्या कोणामुळे आले. आणि त्या बापाला विचारता तुम्ही की आमच्यासाठी काय केलं. लाज वाटली पाहिजे. या माणसाचं एकच चूक आहे, शिंगणे साहेबाची एकच चूक आहे, तो माणूस जात नाही पाहत, पाहत नाही पाहत कोण राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे, कोणाचा कार्यकर्ता हे पाहत नाही. त्या माणसाने साहेबाकडे काम आणलं, ते काम 100% शिंगणे साहेबांनी या ठिकाणी केलं. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. नगरपालिकेमध्ये माझी मिसेस त्या ठिकाणी नगराध्यक्ष होती. राष्ट्रवादीच्या अनेक लोकांनी किंवा नेत्यांनी सांगितलं, अरे छगनराव मेत्रेंनी आपल्या विरोधात काम केलेलं आहे, आपण त्याचं काम करू नये. शिंगणे साहेबांनी सांगितलं, ते गाव माझं आहे, लोकं माझी आहे. आज ते 5 वर्ष आहे, परंतु यांना दिलेला पैसा हा विकासासाठी दिलेला आहे. त्यांचं काय करायचं हे मी पाहिजे, तुम्ही बोलू नका. असा दृष्ट नेता असं हे माणूस आपण जपलं पाहिजे, जपलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि काही लोकांनी आरोप केले शिंगणे साहेब किंवा साहेब तिकडे गेले इकडे गेले. 1.5 वर्षापर्यंत शिंगणे साहेबांनी प्रतीक्षा केली, अतिशय इमानदारीने प्रतीक्षा केली जयंतराव पाटील की आपल्या बँकेला हे लोक मदत करतील. परंतु 1.5 वर्ष त्यांनी तोंडाला पानं पुसले आणि शेवटी जी 300 कोटी रुपये दिलेले आहे हे असे दिलेले नाही, हे व्याजाचे पैसे आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या बँकेला त्यांनी मदत केली. अरे माझं 1 एकर वावर तुम्ही लिहून घेतलं आणि आम्हाला पैसे दिलं, त्याला काय अर्थ आहे. 8.5% व्याज, ते पैसे आणायचे, ते लोकांना वाटायचे, शेतकऱ्याला कसं वाटणार. बँकेचे कर्मचारी आहे, पगार आहे, आणि म्हणून ही मदत केली नाही म्हणून तो दिंडोरा या ठिकाणी पिटू नये. ज्या लोकांनी काही कामं आणले असतील ते फक्त कमिशनसाठी आणलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. आता सांगायसारखं बरंच आहे. अरे ज्या माणसाला एक साधी ती बजाजची गाडी होती, त्याच्यानंतर ती आपली ओमनी होती, अरे तुम्ही आता कुठं गेले, काहून बांधगडी करता, शांत बसा. अरे तुमचं वाजलेलं आहे. आता भाजपचं असं झालेलं आहे की कोणाचं काम करावं हेच द्यायला पता नाही. इकडं खेडेकर खरेद करावं का तिकडं मनज करा, काही ठिकाणा नाही. आणि म्हणून हे दुबंगलेली लोक आहे, ही बावचाळलेली लोक आहे, यांचं काही खरं नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो काय निशाणी आपली. तुम्हाला प्रत्येकाला शपथ आहे या बालाजी महाराजाची, तुम्हाला शपथ आहे भास्करराव शिंगणे साहेबांची. तुम्ही गाड्यात फिरू नका, फार मोठमोठ्या बाता मारू नका. तुम्हाला कळकळची विनंती करतो की आपली 5 सूत्री कार्यक्रम जी आपल्या आहे सत्ता येणारी, ही लोकांपर्यंत सांगा. किमान तुमच्या बायकोला तरी सांगा की 3000 रुपये मिळणार आहे, तिकडे शिक्का मारू नको म्हणून. आणि प्रत्येकाने घरात जाऊन, प्रत्येकाने या ठिकाणी आपण नाही, शिंगणे साहेब उभे नसून आपण उभे आहे, प्रत्येकाच्या घरात जाऊन इथून पुढे रात्रीचा दिवस करून शिंगणे साहेबाला निवडून आणण्याचं प्रामाणिकपणे काम करा. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन 100% होणार आहे. साहेब निवडून येणार आहे, पालकमंत्री होणार आहे, आणि तुमचे आमचे काम करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आणण्यासाठी प्रामाणिकपणे या माणसाला निवडून द्या. एवढ्या चांगल्या सज्जन माणसाला जपा, याला पाणी घाला पण ब्लिचिंगचं पाणी घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कारण आपला बाप जर गेला तर आपल्याला कोणी वाले नाही. आणि म्हणून कळकळीची विनंती करतो की चांगले लोक जपा. फार कमी लोक आहे, प्रांताध्यक्ष या ठिकाणी आहे, मी त्यांच्या पायाकडे पाहिलं बांधवांना, त्यांचे पाय बघा किती सुजलेलं आहे. कारण रोजचा प्रवास, रोजची भाषणं, हे काही त्यांना त्यांच्या घरचे काही भाकर देत नाही म्हणून फिरतात का काय. अरे शरद पवार साहेबांच्या त्यांच्याप्रती असलेली निष्ठा. आणि महाराष्ट्रामध्ये 87-90 वर्षाचा माणूस, आज शरद पवारचं वय काय, ते फिरतात किती, कशा करता फिरतात. बांधवांनो, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिलांना चांगले दिवस येण्यासाठी, अरे 1500 रुपये देताना तिकडे आई बहिणीची इज्जत लुटताय. हे सगळं जर थांबवायचं असेल तर मी कळकळीची विनंती आपल्याला करतो की येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसावरच शिक्का मारून शिंगणे साहेबांना प्रचंड मताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद छगन दादा. यानंतर
देळगोरा ज्या शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय विष्णुभाऊ झोरे यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विष्णुभाऊ झोरे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी देळगोरा ज्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देळगोरा ज्या शहर अध्यक्ष सन्माननीय विष्णुभाऊ झोरे यांना 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो. हॅलो. बागबान, बागबान भी खुश हुआ, बागबान भी खुश हुआ, इतने सारे फूल यहाँ पर खिल गए. और आसमां रो रहा होगा कि हमारे सितारे कहाँ गुल हो गए. वो सब सितारे बनकर यहाँ सिंगे साहब को विजयी कराने हेतु यहाँ उपस्थित हुए. मित्र हो, सर्वप्रथम ज्या महामानवांनी महाराष्ट्र नव्हे तर देश घडविण्यासाठी आपलं योगदान दिलं, कष्ट उपसले, हाल अपेष्टा सहन केल्या आणि आम्हा तुम्हाला या ठिकाणी येथे विराजमान होण्याचं आणि अधिकारानं वागण्यासाठी बोलण्यासाठी वागण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवलं, अशा थोर महामानवांना, महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू असणाऱ्या थोर महामानवांना सर्वप्रथम सप्रेम वंदन. आज या ठिकाणी आपण सन्माननीय साहेब शिंदेसाहेब यांच्या निवडणुकीसाठी, यांना विजयी करण्यासाठी आपण येथे उपस्थित झाला, त्याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन. आणि सर्वांना एक विनंती करतो की खरोखर आपण सर्वांनी शिंदेसाहेबांनाच निवडून द्यायचं आहे, ही एवढी विनंती तुम्हाला आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे करतो. मित्र हो, आमच्या देऊळगोराच्या काँग्रेस कमिटीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगायची की अफवा मधामध्ये अफवा पसरली की काँग्रेसचे लोक आमच्या पक्षासोबत नाही, तसा विषय काही नाही आहे. आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मुकुलजी वासनिक जे आमच्या आणि आमच्या काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयावर स्थान मिळवून आहे, त्यांनी आदेश दिला की जेवढे आपले काँग्रेसचे लोक असतील त्यांनी पक्षासोबत राहायचं, पक्षासोबतच नाही राहायचं, तर शिंदेसाहेबाचं छाती ठोकपणे काम करायचं, हा आदेश त्यांनी आम्हाला दिला साहेब. आणि त्यानंतर विशेष म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राहुल भाऊ बोंद्रे हे माझ्या घरी आले होते आता 8 दिवस अगोदर. तिथे आम्ही सर्वांनी काँग्रेसची मीटिंग घेतली, आमचे सर्व काँग्रेसचे लोक बोलवले आणि सर्वांनी शिंदेसाहेबासोबत ताकदीनं, हिरिरीनं, तनमनधनाने काम करायचं ठरवलं. तसं सर्वप्रथम साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी हा गैरसमज काढू नये, आणि गैरसमज नाहीच आहे तसा. मित्र हो, आज निवडणूक म्हटली की कोणी इकडे जाणार कोणी तिकडे येणार हे तर चालूच राहणार, परंतु या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती गेल्या 20-25-40 वर्षामध्ये जेवढी फडफड झाली नाही तेवढी फडफड यावेळेस झालेली आहे. कारण तुमची तुमची फडफड, उलट नेत्याची फडफड, सगळ्यांचे करायचं काय, ही फडफड कोणी केली तर हे सर्वांना माहीत आहे कोणी केली, ते नाव घेणं उचित नाही. म्हणून मित्र हो, आज या ठिकाणी तनमनधनानं आपल्याला शिंदेसाहेबाचं काम करून त्यांना इथे निवडून आणायचं आहे. आणि आपण पाहिलं मागच्या वेळेस, आता त्यांचे 105 उल्लू निवडून आलेले आहे आणि त्या उल्लूला सामील होण्यासाठी परत पक्ष फोडून यांचे 40 आणि त्यांचे 40 असे 80 उल्लू तिथं गेलेले आहे. आणि तुम्ही पाहिलं आता सध्या परिस्थिती काय चालू आहे, हे नवीन सांगण्याचं काही माझ्यासारख्या एक छोट्या माणसाला सांगण्याची आवश्यकता. तुम्ही सर्वजण हुशार आहात, तुमच्या सर्वांच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि रोजच्या घडामोडी तुम्हाला, ताज्या घडामोडी आमच्या बोलण्यापेक्षाही तुम्हाला तिथे ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, बघायला मिळतात. म्हणून मी आता हे जवळजवळ भाजपची परिस्थिती अशी झालेली आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला, बस एकही उल्लू काफी है बर्बाद है गुलिस्ता करने को, बस एक ही उल्लू काफी है बर्बाद है गुलिस्ता करने को. यहाँ तो हर शाख पर उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा. म्हणून मित्र हो, आज तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या बांधवांना की जावा दारोदारी आणि पोहोचवा घरोघरी साहेबांची तुतारी, साहेबांची तुतारी एवढं बोलून. आणि सर्वांना विनंती आहे, बोलायला भरपूर आहे माझ्याकडे परंतु तेवढा वेळ नाही आहे, सन्माननीय पाटील साहेबांना पुढे जायचं आहे. म्हणून सर्वांना परत आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे आणि आपल्या देऊळगोराच्या कमिटीतर्फे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की साहेबांना ह्यावेळेस आपल्याला निवडून द्यायचं आहे, तनमनधनानं आपल्या सांगती सोबतीला जाऊन सांगायचं. एक आत्ता मूव्ही आला होता, त्या मूव्हीमध्ये एक
ओके, तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एवढं असं साहेबांना विनंती करून मतदान करायचं. धन्यवाद. जय हो. मी यानंतरच्या वक्त्यांना एक विनंती करतो, 12:15 आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचं भाषण सुरू होणार आहे, त्या अगोदर अजून शिंगणे साहेबांचं पण भाषण होणार आहे. 1-2 मिनिटांमध्ये मी ज्यांची नावं घेणार त्यांनी फक्त 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर आदरणीय माझे जिल्हा परिषद सदस्य पंडितरावजी खंदारे साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. राष्ट्रमाता मा जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषांना सर्वप्रथम तिरवार अभिवादन. या सभेसाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा प्रचाराचा धुराळा उडत आहे. आपल्याही मतदारसंघामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आहे. डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सामान्य माणूस आज जीवाचं रान करत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंगणे साहेब या सिंदखेड राजा मतदारसंघाचे 6व्यांदा आमदार झाले पाहिजेत. आणि त्यांच्यासारखा माणूस शिंगणे साहेबांनी 5 पंचवार्षीमध्ये जी कामं केलीत ती खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये फार मोठी कामं केलेली आहेत. आम्ही जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी मला तिकीट दिलं आणि तिकीट दिल्यानंतर साहेब खरं म्हणजे बिमार होते, ते येऊ शकत नव्हते, परंतु साहेबांना ॲम्ब्युलन्स दुसऱ्या बीडच्या सभेला ॲम्ब्युलन्समध्ये आले आणि सलाईन लावून आले होते, सलाईन काढलं आणि सभेमध्ये आले आणि सभेमध्ये सांगितलं सारे उमेदवार पडले तरी चालतील परंतु पंडितराव खांदारे यांना निवडून आणायचं, या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि त्यांनी मला 1700 मतानं त्या सर्कलमध्ये निवडून आणलं. असं शिंगणे साहेबांचा या मतदारसंघामध्ये प्रत्येक कुठलाही माणूस जाऊ, कुठल्या जाती पातीचा माणूस जाऊ, त्याला कुठल्या लीडरची गरज नाही, कोणाचीही गरज नाही. सर्वसामान्य माणूस साहेबांकडे गेल्यानंतर त्याचं काम करणे, त्याचं काम करून देण्याचं काम शिंगणे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून त्यांना या मतदारसंघामध्ये निवडून देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांचे फार वाईट हाल आहेत. आज म्हणजे आपल्या उद्धव साहेबांच्या काळामध्येच फक्त शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली, त्या काळामध्ये हजारो लाखो लोकांचे प्राण उद्धव साहेबांनी वाचवले. असा माणूस मुख्यमंत्री असताना या फडणवीसांनी कट कारस्थान करून ते त्यांचं सरकार पाडलं आणि हे खोकेवालं सरकार आज महाराष्ट्रामध्ये. याला घालवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामधून प्रत्येक मतदारसंघामधून आपल्याला एक एक माणूस आपल्या शिंगणे साहेबांना त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी आपल्याला आपली सत्ता जर स्थापन करायची असेल तर 145 आकडा गाठणं गरजेचं आहे. साहेब आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती, कारण मला 2 मिनिटं दिलेली आहेत, त्याच्यामुळं मुद्दे मांडताना थोडीशी गडबड होते, परंतु आज तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आमचा मागासवर्गीय समाज, बौद्ध समाज यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये राजकीय आश्रय राहिलेला नाही. राजकीय आश्रय न राहिल्यामुळं समाजानं आज निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये आणि या सिंदखेड राजा मतदारसंघ आम्ही मी जवळपास 1/2 मतदारसंघ पिंजून काढलाय. लोक मला सांगते की साहेब यावेळेस आम्ही शिंगणे साहेबांनाच मतदान करणार होतो. आम्ही देखील सांगतो की काही जरी झालं तर यावेळेस आपलं जे मतदान आहे ते बोनस भरून, कारण या मागच्या वेळेला आम्ही फार तर 8-8.5 हजारच मतदान देऊ शकलो, परंतु यावेळेस आम्हाला 25-30 हजार मतदान मागासवर्गीय समाजाचं, बौद्ध समाजाचं मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि शिंगणे साहेब फार मोठ्या मतानं यावेळेस निवडून आहेत, कारण आमची जी मतं आहेत ती बोनस मतं आहेत. म्हणून शिंगणे साहेबांनी यावेळेस जो निर्णय घेतला आणि पाटील साहेबांनी त्यांना आपल्या या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात त्यांना प्रवेश दिला आणि त्यामुळं आमचाही मार्ग मोकळा झाला, कारण आमचा समाज भाजपला एकही मत देत नाही आणि म्हणून यावेळेला शिंगणे साहेब तुमचा विजय हा निश्चित आहे आणि तो आपण सर्वांनी तुतारी माणूस असले, तुतारी वाजवणारा माणूस हेच बटन, तिसऱ्या क्रमांकाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. शिवसेनेचे जिल्हा नेते आदरणीय महेंद्र पाटील यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. 12 बलुतेदार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय दामोदरजी बिडवे यांचं मंचावर आगमन झालेलं आहे, त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो.
आणि सन्माननीय अभयदादा चव्हाण माजी जिल्हा परिषद सभापती बुलढाणा यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो. आपले सगळ्यांचे नेते प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, उपस्थित सर्व मंचकावरील मान्यवर मंडळी, मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले साहेबांवर प्रेम करणारी सगळी मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, मी अधिकचं काही सांगणार नाही आहे. या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आपले प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने फक्त मला एकच गोष्ट सांगायची आहे की साहेब, मागच्या 30 वर्षामध्ये या सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन चालण्याचं जरा राजकारण जर कोणी केलं असेल तर ते फक्त एकमेव डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी केलेलं. त्याचं उदाहरण ही भाषणात गोष्ट नाही, मंचकावर बसलेले आम्ही सगळे त्यांचे सहकारी, समोर बसलेले सगळे त्यांचे मतदार याचा पुरावा आहे की प्रत्येक समाजाचा या मतदारसंघामध्ये पाटील साहेब मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे, माळी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, या सगळ्या समाजाला नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असेल, पंचायत समितीमध्ये सभापती, जिल्हा परिषदमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सभापती करण्याचं काम जर सगळ्या बहुजनांना, बौद्ध समाज आहे, कंधारे साहेबांनी आत्ताच त्यांच्या भावना व्यक्त केल्या, या सगळ्यांना जर राजकीय न्याय देण्याचं काम, प्रत्येकाला पदावर बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल 30 वर्षात तर ते फक्त राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून फार मोठ्या संख्येने हा सगळा समुदाय या ठिकाणी आजही शिंगणे साहेबांच्या पाठीशी उभा आहे. आणि साहेबांच्या विरुद्ध जे लोक लढून राहिलेले त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या सोबत साखळीमधला पंचायत समिती सदस्य सुद्धा निवडून आलेला नाही, त्या साखळीतल्या पंचायत समिती सदस्याला पाडायचं काम केलेलं आहे, स्वतः निवडून आलेले सहकार्याला पाडलेलं आहे, असं काम केलेले विरोधक साहेबांच्या समोर आहेत. आणि सगळ्या जाती धर्माच्या बहुजनांना नगराध्यक्ष, सभापती, कृषी बाजार समितीचा सभापती या सगळ्या पदावर बसवण्याचं काम आदरणीय शिंगणे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून पाटील साहेब, ही लढाई एकतर्फी अशा प्रकारची आहे. प्रचंड मतांनी पहिल्यांदा शिंगणे साहेब अपक्ष निवडून आले तेव्हा 37,000 लीड त्यांना मिळाला होता, ते रेकॉर्ड तोडण्याचा मानस या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांनी मनोमनी बांधलेला आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की 37,000 जास्त मतांनीच साहेब या निवडणुकीत निवडून येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबे दादा. यानंतर जिल्हा परिषदचे माजी सभापती रियाजखान पठाण आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांच्या प्रचारासाठी उपस्थित झालेले असे आपले उमेदवार, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय शिंगणे साहेब, सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, 5 वेळेस आपण शिंगणे साहेबाला निवडून दिला, आता 6व्या वेळेस आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि का निवडून द्यायचं आहे तर हा नेतृत्व सगळ्या जातीचा, आदरणीय पाटील साहेब हा हे जे नेतृत्व आहे सगळ्या जातीला, सगळ्या धर्माला घेऊन चालणारं नेतृत्व आहे. ते आता त्यांची 7वी वेळ असते परंतु ते मदत मागच्या 2014 ते 2019 उभे राहिले नाही तर आमच्याकडे काही विकास पुरुष, महापुरुष, वेगळेवेगळे पुरुष निर्माण झाले. त्या पुरुषा पहिली माझी जिल्हा परिषदची निवडणूक होती. पाटील साहेब, माझ्यासारखे बरेचसे एसटी असतील, एससी असतील, वंजारी असतील, बंजारी असतील, मी एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे. मी 3 वेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढली, 3 वेळेस 2 मी निवडून आलो, या शिंगणे साहेबाच्या भरोश्यावर निवडून आलो. आणि हा नेतृत्व जे आहे, तिसऱ्यांदा सुद्धा मी 65 मताने पडलो, 2 वेळेस जिल्हा परिषदचा सभापती झालो. ही जर कोणात करण्याची ताकद आहे तर आदरणीय शिंगणे साहेबामध्ये आहे. आणि आता हे सगळी मंडळी 20 तारखेची वाट पाहत आहे, कधी 20 तारीख येत आहे आणि कधी आम्ही शिंगणे साहेबाला निवडून आणू. मी आपल्याला पाटील साहेब एकाच विनंती करतो का, 20 तारखेला हे शिंगणे साहेबाला आम्ही निवडून आणतो. तुम्ही केंद्रात तुमची तुमची सरकार येणार आहे, तुम्ही त्यांना मंत्री करा, एवढाच बोलतो. 20 तारखेला कोणाच्या भूलताफेला बळी न पडता आदरणीय शिंगणे साहेबाच्या तुतारीवर मतदान करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांना विनंती करतो, आपण मनोगत व्यक्त करावं.
आपल्या सगळ्यांचं दैवत बालाजी महाराजांना मनापासून वंदन करतो. सर्व राष्ट्रपुरुषांना सुद्धा मनापासून वंदन करतो. आपले प्रमुख आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले. या राज्याचं एक भावी नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब व्यासपीठावर सगळ्यांची माफी मागतो. काँग्रेस उभाठा आमच्या सर्व मित्रपक्षाचे उपस्थित असलेले सर्व सहकारी आलेले सर्व सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील मतदार सर्व तिन्ही पक्षाचे माझे सर्व सहकारी पदाधिकारी सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला जयंतरावजींचं भाषण या ठिकाणी ऐकायचं. मी आदरणीय जयंतरावांना मनापासून धन्यवाद देतो की मागच्या वर्ष सव्वा वर्षामध्ये थोडासा माझा रस्ता चुकला, परंतु आदरणीय आमचे नेते पवारसाहेब आदरणीय जयंतरावजी आणि आदरणीय सुप्रियाताई यांनी पुन्हा सन्मानानं मला पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेतलं. मला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि आज ते माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी आले. अरे ऐकणे बाबा ऐक ना, पहिले माझा तर आवाज ऐक. असं म्हणतात की सुबह का भुला शाम को वापस आया तू उसे भुला नहीं कहते, मैं तो दोपहर को ही वापस आया. खरं म्हटलं तर शरीरानं तिकडं होतो, मनानं मात्र 101% आदरणीय पवारसाहेब जयंतराव यांच्याबरोबर या ठिकाणी. मी मागच्याही पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं की ज्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय जयंतरावांनी रुमाल टाकून माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मुंबईला केला, मी त्या दिवशी सांगितलं की 25 वर्षाने मी त्या दिवशी रात्री सुखानं झोपलो, अस्वस्थ होतो, कारण अनेक वर्ष साहेबांच्या बरोबर राहिलो, साहेबांनी मला घडवलं, साहेबांनी राज्यमंत्री केलं, साहेबांनी मंत्री केलं. एक समीकरण अनेक वर्षाचं ठरलेलं होतं की सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी आमदार करायचं आणि साहेबांनी मंत्री करायचं, हे उदाहरण अनेक वर्षापासून या ठिकाणी ठरलेलं होतं. एक गोष्ट सांगेल की सगळेजण गेलेत, जाताना सगळे चुपचाप गेलेत, मी एकटा आमदार होतो महाराष्ट्रामध्ये, जाताना सांगून गेलो मी कशासाठी चाललो म्हणून. जिल्हा सहकारी बँकेच्या मदतीसाठी चाललो हे मी सांगितलं, उशिरा का होईना छगनदादांनी सांगितलं त्याप्रमाणे ती मदत मिळाली, 300 कोटी रुपये मिळाले, पण ते कर्ज मिळाले, कर्ज रूपाने मिळालं, ते काही अनुदान मिळालं नाही, ते काही शासकीय भागभांडवल मिळालं नाही, काही नाही काही नाही काही नाही, 8.5% मिळालं, 10-11% मी वाचणार असो, मला त्याच्या खोलात जायचं नाही आहे. ज्यांनी मला मदत केली त्यांची मी आभारच मानतो, कारण शेवटी ही बँक शेतकऱ्यांची होती, या जिल्ह्यातल्या तमाम कष्टकऱ्यांची ही बँक होती आणि ती वाचली पाहिजे. मग याच्यासाठी मी 5 वर्ष आमदारकीचा त्याग केला, सगळ्या गोष्टी त्याग केल्या, परंतु आपण सगळ्यांनी पुन्हा मला 19 मध्ये सांगितलं की तुम्ही उभं राहिलं पाहिजे, मी उभा राहिलो आणि मला त्या ठिकाणी आपण आमदार केलं. 19 मध्ये लोकसभेला मी पडलो होतो पण आमदार केलं, आणि आमदार केल्यानंतर एक गोष्ट आज खुलेपणानं सांगतो की आमदार झाल्यानंतर
त्या काळामध्ये मंत्री पदाची माझी शिफारस, ती 101% शिफारस ज्याला म्हणता येईल, ती जर कोणी केली असेल तर ते आदरणीय जयंतरावनी त्या काळामध्ये केली. आणि त्या काळामध्ये मी अन्न व औषध प्रशासन खात्याचा मंत्री त्या ठिकाणी झालो, कारण तो सकाळचा शपथविधी तुम्हाला माहीत असेल. तुम्ही कोणीच उठले नव्हते तेव्हा काही लोकांनी शपथ घेतली. जागे झाल्यावर तुम्हाला शपथ घेतलं आलं की राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालंय. पण त्याही वेळेस शपथ घेतल्यानंतर पळून जाणारा पहिला कोण असेल? मीच होतो. शाळेत कधी पळून गेलो नाही, पण त्या दिवशी मात्र पळून गेलो आणि जाऊन पहिल्यांदा पवार साहेबांना त्या ठिकाणी भेटलो आणि सांगितलं माझी चूक झाली, मला चुकीनं बोलवलं, हे सांगून बोलवलं, ते सांगून बोलवलं, असं झालं तसं झालं, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु आज ही विधानसभेची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची ही निवडणूक आहे. ही तुम्हाला माहीत नाही या निवडणुकीचं महत्त्व काय? आज आपल्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये मला पाडण्यासाठी 3-3 मोठे लोक इथं आलेले आहेत मतदारसंघामध्ये. 2 जण सिंदखेड राजाला आणि 1 देऊळगाव राजाला, आणि जयंतराव आलेत मला निवडून आणायला. त्यामुळं या विधानसभेच्या जागेचं महत्त्व तुम्ही समजून घ्या किती आहे. माझं महत्त्व मी सांगणार नाही किती आहे, पण या सिंदखेड राजा विधानसभेच्या जागेचं महत्त्व किती आहे ही मंडळी तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. मला पाडायला मोठमोठे लोक आलेत, पण त्यांना माहीत नाही की ही समोर बसलेली जनता जनार्दन ही मला निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही मला कितीबी पाडायचा प्रयत्न करा, ही मंडळी मला निवडून आणण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची मला पूर्णपणे त्या ठिकाणी खात्री आहे. फार बोलणार नाही, कारण जयंतरावचं सविस्तर ऐकायचं, पुन्हा आपल्या सभा गावगावी चालूच राहतील. पण एकच सांगतो की आता या सभेला तुम्ही आले ना, मायच्या इकडे तिकडे जायचं नाही सभा झाल्यावर, नाही तर तिकडं काय चाललं पाहायला जाऊ नका, तिकडं काय चाललं ते बी पाहायला जाऊ नका. तुम्ही खरे राष्ट्रवादीचे उभाठाचे काँग्रेसची लोक जर तुम्ही असाल ना, सभा संपल्यानंतर आपापल्या घरी निपुटानं जा, कारण तिकडे दोन्ही कार्यक्रमाला मला माहिती मिळाली 5-5 रुपये देऊन त्या ठिकाणी लोक आणल्या जाऊन राहिले. 5-5 लोक देऊन इकडं सगळे स्वयंस्फूर्तीनं लोक आलेले आहेत. अर्ज भरला जयंतराव त्या दिवशी, याच्यापेक्षा तिप्पट लोक सिंदखेड राजाला हजर होते. रेकॉर्ड ब्रेक भरती अर्ज भरताना त्या ठिकाणी झालेली होती. आणि म्हणून आता निवडून आल्यानंतर भरपूर कामं करायची आहेत. मी फिरतोय गावागावी, काही लोकांची नाराजी वेगळ्या याच्याबद्दल आहे त्याच्याबद्दल आहे. कार्यकर्त्यांना मी सांगेन की बाबांनो, गावातलं भांडण गावात ठेवा. मला हे सांगून आले जिथं जिथं गेले की तिथं यांना असं केलं, त्यांना तसं केलं, त्यांना असं केलं आणि यांना असं केलं. कृपा करून गावातले वाद गावात ठेवा, गावात मिटवा. कृपा करून चव्हाट्यावर आणू नका, ही माझी निवडणूक आहे. अरे मी जर जगलो तरच, आणि आपलं काही बरं वाईट झालं तर तुमचं बी. त्यामुळं लक्षात ठेवा की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायची आहे. आणि एक गोष्ट सांगत लक्षात ठेवा की आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय राहुलजी यांच्या नेतृत्वाखालचंच महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये स्थापन होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, लाडकी बहीण घेऊन चाललेले आहेत, अमकं घेऊन चाललेले आहेत. आम्ही कर्जमाफीची घोषणा करतोय, शेकडो GR त्यांनी मागच्या 2 महिन्यात काढले. अरे 1 GR तुम्हाला सोयाबीनच्या भाववाढीचा काढता नाही आला, 1 GR तुम्हाला कापसाच्या भाववाढीचा काढता नाही आला, 1 GR तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा त्या ठिकाणी काढता नाही आला. दुधाला 10 रुपये अनुदान देतात, कोणाला मिळालं दुधाला 10 रुपये अनुदान? एकालाही त्या ठिकाणी दुधाला अनुदान नाही. वीज मंडळ 7.5 हॉर्स पॉवरची बिल माफ केली, कुठे दिली? अजून त्या वीज मंडळाकडे त्याचा GR सुद्धा आलेलं नाही आहे. ही फसवेगिरी चाललेली आहे, ही या त्रिकुटाची फसवेगिरी महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. आणि म्हणून या फसवेगिरीला बळी पडू नका. 2 दिवसापूर्वी एका गावात होतो मी, 4 शेतकरी माझं भाषण करत असताना उठून उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितलं की या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचं आणि याचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा आलं तर आम्ही शेती करणं बंद करू. हे शेतकऱ्यांनी उठून मला त्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं.
एवढी मोठी नाराजी, प्रचंड अशी नाराजी या सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी पसरलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपसातले मतभेद बाजूला ठेवा. या स्टेजवर सगळे प्रकार, सगळ्या जाती धर्माची मंडळी इथं बसलेली आहे. अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, ओबीसी असतील, माळी समाज, वंजारी समाज, आमचा बंजारा समाज, सगळे समाज, एखाद्या समाजाचं नाव सुटलं तर चुकून माफ करा, पण सगळ्या समाजाचे लोक माझ्या बरोबर आहे. आणि लोक म्हणतात 25 वर्षात काय केलं. अरे 25 वर्षात जर काही केलं नसतं तर 5-10 मला तुम्ही निवडून दिलं असतं का? दिलं असतं का मला निवडून? मी का तुमचं जवळ आहे का मला निवडून द्याल तुम्ही? आणि म्हणून ह्या सगळ्या या सगळ्या घोषणांना फस बळी पडू नका, काही करू नका. 20 तारखेला आपली निवडणूक आहे, महत्त्वाची निवडणूक आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे, सिंदखेडराजा मतदारसंघाच्या अस्मितेची निवडणूक आहे. आणि या मतदारसंघामध्ये आपलं चिन्ह आहे आता तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढे या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचं आहे. आपला 5 कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. कर्जमाफीपासून, महिलांपासून, विद्यार्थ्यांपासून, आरोग्याचा सगळ्या योजना ज्या आपण केलेला आहेत 5 कलमी कार्यक्रम, तो कार्यक्रमसुद्धा यशस्वी होईल. आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनासुद्धा लागू करण्याचं काम आमचं सरकार त्या ठिकाणी आल्यावर घेईल, ही खात्रीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि पुढचे 8 दिवस आपापल्या गावात काम करा, रुसला फुसला असेल तर त्याची समजूत काढा, माझ्याकडे त्या ठिकाणी घेऊन या. परंतु कोणत्याही आमिषाला बळू पडू नका. आता अनेक गोष्टी पुढच्या काळात होणार आहे, हे वाटले जाणार, ते वाटलं जाणार, अमकं होणार, टमकं वाटलं जाणार, काही खिलाफत घेऊन येतील. कारण पुढचे लोक आता गडगंज झालेले आहेत, गडगंज आहेत, त्यांची बरोबरी त्या बाबतीत मी करू शकत नाही. पण तुमचं प्रेम जेवढं मला मिळतात आहे त्या प्रेमाची बरोबरी ते करू शकत नाही, हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो. आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अध्यक्ष प्रमोदजी घोंगे आणि गजान चित्ते साहेबांना जिजामाती प्रतिमा भेट दिले. यानंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि 20 नोव्हेंबरला ज्यांना आपण मताधिक्य देऊन विजयी करणार आहात ते आपले लाडके डॉक्टर राजेंद्रराव शिंगणे साहेब, जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर मगाशी होत्या, पुढच्या मीटिंग सभेला गेलेत, उपजिल्हा प्रमुख सेनेचे छगनदादा मेत्रे, अक्षय चव्हाण, डॉक्टर रामप्रसाद शेळके, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेश शेळके, या ठिकाणी उपस्थित असणारे दिलीप कुमार झोटे, रामेश्वर वायाळ, या ठिकाणी उपस्थित असणारे रियाज पठाण, विष्णू पाटील पडगम, संतोष रायपुरे, तुकाराम खांडेबराड, दादाराव खारडे, विनायकराव, सतीश काळे, हनीफ शहा काँग्रेस पक्षाचे नेते, विष्णू झोरे, आलमभाई कोटकर, गोविंद झोरे, राजाराम खांडेबरार, शिवानंद भानुसे, पंडितराव खंदारे, नंदाताई पाऊल झगडे, राजेंद्र आंबोरे, राजू शिरसाट, राजू वाईंगडे, प्रमोद घोंगे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर सगळ्यांची कदाचित नावं घेतली नसतील त्यांनी माफ करावं, पण सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपण सर्व फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिंगणे साहेबांच्या प्रचाराच्या सभेला आज उपस्थित आहात. मागचा सगळा इतिहास शिंगणे साहेबांनी आपणा सगळ्यांना सांगितला.
पहाटेच्या शपथविधीनंतर पहिल्यांदा पवार साहेबांच्याकडे 2 तासात कोण आलं असेल तर ते डॉक्टर शिंगणे सर. पुन्हा एकदा शपथविधी झाला, तो दुपारचा झाला आणि त्यावेळी काही प्रश्न होते, ते प्रश्न सुटावेत म्हणून ज्याचा उल्लेख शिंगणे साहेबांनी केला. पण एक मित्रांनो आपणाला सांगितलं पाहिजे की ते तिकडं असते असताना देखील हा प्रश्न सुटावा आणि बँकेला भागभांडवल मिळावं या उद्देशाने त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. शेवटी कर्ज म्हणून मिळालं. हे जर मुद्दल राज्य सरकारचं भांडवल म्हणून जर मिळालं असतं तर जिल्ह्याला अधिक फायदा झाला असता. त्यासाठी शिंगणे साहेबांनी प्रचंड प्रयत्न केले. पण सगळ्याच्याच तोंडाला पानं पुसायचं हा आजच्या सध्याच्या सरकारचा कार्यक्रम असल्यामुळं प्रत्येकाला मी तुझं काम केलं असं दाखवत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेची मूळ अडचण जी आहे ती अडचण बँकेला भांडवल देणे आणि त्यातून ही जिल्हा मध्यवर्ती बँक अधिक वेगानं पुढं नेणे ज्या उद्देशाने शिंगणे साहेबांनी प्रयत्न केला त्याचं थोडं बहुत फळ आलं. कर्ज का होईना पण आपल्याला मिळालं. मी आपणाला या सगळ्या काळात शिंगणे साहेब वेळोवेळी आम्हा सगळ्यांना भेटायचे आणि ही खंत व्यक्त करायचे की हे व्हायला नको पाहिजे होतं, पक्ष फुटायला नको पाहिजे होता आणि हे ज्या पद्धतीनं केलं आहे ते त्यांना मान्य नव्हतं हे शेवटपर्यंत ते सांगत होते. आज शिंगणे साहेब पुन्हा पवार साहेबांच्या समर्थनासाठी आले. शिंगणे साहेबांनी स्पष्टपणाने वर्ध्याच्या सभेत सांगितलं की मी का तिकडे गेलेलो होतो. मी अनेक वर्ष डॉक्टर शिंगणे साहेबांना ओळखतोय. शिंगणे साहेबांनी कायम पवार साहेबांना साथ देण्याच्या पलीकडे कधी वेगळी भूमिका आयुष्यात घेतली नाही आणि पवार साहेबांनीही स्वर्गीय भास्करराव शिंगणे साहेबांच्या वेळेपासूनचं नातं जपण्याचा कायम कार्यक्रम केला, कायम प्रयत्न हा केला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात संधी मिळते त्या त्यावेळी बुलढाणा जिल्ह्याला संधी देताना शिंगणे साहेब हे एकमेव नाव साहेबांच्या समोर असतं आणि त्यामुळं मगाशी तुम्ही भाषण केलं उसकी जरूरत नाही आहे, ये बिना बोले होणे वाला आहे. महाराष्ट्र चालवण्याची जबाबदारी आणि अनुभव असल्याशिवाय हे राज्य दुरुस्त करणं सोपं नाही आहे. मित्रांनो या सरकारने काय काय केलेत उद्योग ते तुम्हाला सांगायला 1-10 मिनिटं मी देतो. आपल्या महाराष्ट्रात आपलं दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं पहिल्यांदा 99 साली जेव्हा मी राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हापासून सतत आमचं देशात दरडोई उत्पन्नात 2-3 क्रमांक असायचा. म्हणजे राज्यात प्रति माणशी आपलं उत्पन्न राज्याचं किती, तिजोरीतलं नाही म्हणत सरकारच्या, या राज्याने निर्माण केलेलं उत्पन्न त्यात दरडोई उत्पन्न किती तयार होतं ही आकडेवारी. गुजरात फार मागे होतं आपले, जवळपासही नव्हतं. परंतु 14 साली नरेंद्र मोदी दिल्लीत बसले, देवेंद्र फडणवीस मुंबईत बसले आणि 2016 साली गुजरात मागं असणारं आपल्या पुढं गेलं. आपण 6व्या क्रमांकावर गेलो. आता आकडेवारी आज काढली 24 साली तर महाराष्ट्राचा 11वा नंबर आहे. गुजरात लय पुढं आहे आपल्या. हे कशामुळे झालं, गुजरात पुढं आहे म्हणजे काय, तर गुजरातची लोकं आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत.
जे राज्य आपल्यापेक्षा गरीब होतं ते मागच्या 10 वर्षात आपल्यापेक्षा पुढं कसं गेलं? ज्यांच्या हातात या राज्य सरकारच्या चाव्या होत्या त्यांनी गुजरातशी स्पर्धा करून आपलं राज्य पुढं आणायला पाहिजे, पण 16 साली जे खाली गेलेलं राज्य आहे ते अजून वर येता येईना झालंय, कारण नाकर्तेपणाची भूमिका, गुजरातला घाबरण्याची भूमिका, मोदी आणि शहांच्या पुढं मान तुकवण्याची भूमिका, कोणतीही गोष्ट गुजरातने आपल्याकडून हिरावून घेतली तर त्याला कार्य म्हणण्याची ताकद नसणारी लोकं या महाराष्ट्राचं आज नेतृत्व करतायत, आणि म्हणून आपल्या राज्यातले अनेक प्रकल्प मित्रांनो तिकडं गेले, राज्य सरकार बोलत नाही. एक फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला, 1.5 लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. टाटा एअरबस नावाचा प्रकल्प तिकडे गेला, मागच्या 15-20 दिवसापूर्वी मोदी साहेब तिकडे गेले बडोद्यात आणि त्यांनी टाटा एअरबस या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन, म्हणजे चालू झाला प्रकल्प. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या, 20-25 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि तो प्रकल्प चालू झाला. पण महाराष्ट्र सरकारने अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प जाताना कधीही त्याला थांबवलं नाही. परिणाम काय झाला? परिणाम झाला की महाराष्ट्रातल्या बेकाऱ्यांची संख्या वाढली, बेरोजगारांची संख्या वाढत चालली आमच्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रात नवा प्रकल्प येत नाही. मी विधानसभेत विश्वा प्रश्न विचारला, अहो असं कसं झालं म्हटलं, तर राज्याचे मुख्यमंत्री म्हटले, जयंतराव कालच मोदी साहेबांना या विषयात आम्ही जाऊन भेटून आलो आहे. मोदी साहेबांनी सांगितलं याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ. मी म्हटलं कधी? नाही आता लगेच होणार आहे. म्हटले नक्की का? 100% नक्की. मोदी काय म्हटले? तर ते म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ. आम्ही विश्वास ठेवला. आता बघतोय तर मुदत संपली साहेबांची, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची. आता माझ्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे साहेब भाषणात विधानसभेत जे म्हणत होते ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ, म्हणजे ते दिल्लीहून आलेले, त्यांना बोलता येत नाही, त्यांना मर्यादा आहेत. मोदी साहेबांना आणि शहासाहेबांना ते दुखावू शकत नाहीत, म्हणून काय बोलायचं? म्हणून त्यांनी हाताने सांगितलं की मला भोपळा देतो असं ते काल म्हटले. महाराष्ट्रातल्या बेरोजगार मुलांच्यावर अन्याय होतोय. आणखीन एक उदाहरण सांगतो. काल परवा काही आकडेवारी केंद्र सरकारची प्रकाशित झाली, त्या आकडेवारीमध्ये प्रकाशित झालेल्या आपण एक लक्षात घ्या की भारताच्या सकल उत्पन्नाच्या महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा वाटा 15-15.5% असायचा. पण हे पहिलं वर्ष आहे की महाराष्ट्राचं भारताच्या सकल उत्पन्नातला हिस्सा 15%हून आता 13% खाली आला. याचा अर्थ असा की 2% आम्ही खाली घसरलो. 2% म्हणजे काय माहिती आहे का? काही 1 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आम्ही तयार करायला कमी पडलो. याचा अर्थ असा की आम्ही अधोगतीकडे चाललोय. आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांची, बेरोजगार तरुणांची समस्या आता वाढत चालली आहे. पण हे गुजरातला आणि मोदी शहांना घाबरत असल्यामुळं हे काही आवाज काढत नाहीत. इतके प्रकल्प, इतके ऑफिसेस, कार्यालय मुंबईतून गुजरातला अहमदाबादला गेली त्याची मोठी यादी आहे. त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातनं सगळं तिकडं घेऊन चालले. आज महाराष्ट्रानं मागं वळून बघितलं तर ह्या त्रिकुटाला जर पुन्हा सत्ता तुम्ही दिली तर महाराष्ट्रातली बेकारी दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांना एवढे घाबरतात, हे काही बोलत नाहीत. आणि जगाच्या पाठीवर जी आपली भारतीय राजदूत दूतावास आहेत त्या सगळ्या दूतावासांच्या राजदूतांना सांगण्यात आलेलं आहे की कुणी गुंतवणूक करायला जर आलं आणि जर म्हटलं मुंबईत जायचं आहे, महाराष्ट्रात जायचं, तर त्याला सांगायचं या पश्चिम किनारपट्टीवर तुम्ही गुजरात राज्यात जा, महाराष्ट्रात नाही. गुजरात हे महाराष्ट्रापेक्षा चांगलं राज्य आहे असा प्रचार जगभर, जिथं गुंतवणूकदार आपल्या अँबॅसिडरकडे जाऊन भेटायला जातो तिथं ती लोकं सांगतात नाही वहा मत जाओ, गुजरात में जाओ. याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि ह्या सरकारने महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय किंवा गुजरातचं ह्यांनी मांडलिकत्व स्वीकारले असं म्हणायला काही हरकत नाही. दुसऱ्या बाजूने महागाई आहे,
महागाई किती आहे हे मी सांगायची गरज नाही. काल परवा झालेल्या दिवाळीत किती महाग सगळ्या वस्तू झाल्या, डबा तेलाचा 500 रुपयाने वाढला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. 500 रुपयाचा डबा वाढला, सगळ्याच वस्तू महाग झाल्या, पण त्याच्या पलीकडे GST लावण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलं. GST किती असावा? 18%. 100 रुपयाचा माल घ्यायचा तर 118 रुपये भरायचे, 124 रुपये भरायचे, 128 रुपये भरायचे. आमच्याकडे बुलेट मोटरसायकल घेऊन एक दोन मुलं मागच्या 2 आठवड्यापूर्वी नारळफोडा म्हटले, साहेब हे आम्ही नवीन गाड्या घेतल्यात. नारळ फोडताना मी विचारलं किती खर्च आला, ते म्हटले 2.5 लाखाला बुलेट घरी आली. म्हटलं अरे 1.5 लाखाला होती मागच्या वर्षी, 1.5 वर्षापूर्वी. नाही म्हटली किंमतही वाढली आणि त्याच्यावर 28% GST आहे. 28% GST असल्यामुळं ही किंमत प्रचंड वाढली. म्हणजे कंपन्यांना वेगळे पैसे द्यायचे आणि सरकारला आम्ही जास्त पैसे भरायचे. आता जर छगनदादा मेत्रेंनी हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं, नुसती कल्पना आली तरी किती हास्य तुमच्या चेहऱ्यावर आलं. समजा घ्यायचं ठरलंच तर छगनदादा मेत्रेंना GST किती? तर 5%. श्रीमंत माणसांची काही खरेदी असली तर त्याला टॅक्स कमी, आणि गोरगरिबांनी पायातली चप्पल घालायला जरी दुकानात गेलं तर त्याला टॅक्स जास्त. तुमच्या कपड्यावर, पॅन्टवर टॅक्स, शर्टावर टॅक्स, साडीवर टॅक्स, काय म्हणाल त्याच्यावर टॅक्स. आणि ह्या सरकारने तिजोरीत एवढा गोंधळ केलेला आहे की आता नाईलाजानं त्यांना 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाला नेऊन ठेवला आहे. तुम्ही बाजारात गेला तर 5 पट महागाई या सरकारनं तुमच्या डोक्यावर लावलेली आहे. 5 पट म्हणजे आता 500 रुपयाच्या खाली स्टॅम्प पेपर मिळत नाही, ही या सरकारची महाराष्ट्राला देणगी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची लुबाडणूक करण्याचं काम गेले काही वर्ष हे सरकार करतंय. इकडं जालन्यापासून नांदेडला जाणारा एक रस्ता करतायत, टेंडर किती? 11,000 कोटीचं एस्टिमेट. आणि टेंडर गेलं कितीला? 16 का 15,500 कोटीला. तिकडं अलिबागपासून विरारला एक नवा कॉरिडॉर करतायत, एकानेही मागणी कधी केली नाही या रस्त्यांची. तो नवा कॉरिडॉर करतायत 96 किलोमीटरच्या कॉरिडॉरला, एस्टिमेट 20,000 कोटीचं, टेंडर गेलं 26,000 कोटीला. आज आमच्याकडे नितीन गडकरी साहेबांनी एक रस्ता केलाय, पेठ नाका टू सांगली, 6-750 कोटीचा रस्ता आहे. टेंडर कितीला गेलं? -48%, म्हणजे वजा बिलो. पण एकनाथ शिंदेंच्या सरकारने टेंडर काढलं तर +37%, 38%, 22%. किती भ्रष्टाचार करायचा आहे, याला काही मर्यादा? एवढा भ्रष्टाचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण या बहादरांनी सोडला नाही. 8 महिन्याच्या आत मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा कोसळला. या 8 महिन्याच्या काळात पुतळा कोसळला, तो का कोसळला? तर त्यात भ्रष्टाचार केला, कमी दर्जाचं मटेरियल वापरलं म्हणून केला. तर राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथराव शिंदे म्हणतात वारं फार आलं त्यामुळे पुतळा कोसळला. मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं बघूया तर कुठून वारं किती आलं. मी आधी चौकशी केली, काय नारळाची झाडं किती पडली, आंब्याची झाडं काय नाही, म्हटलं काय पडलं नाही, असं कसं म्हटलं की वारं आलं होतं ना, वारं आलं होतं म्हटले, पण आंब्याचं झाड नाही, वारं किती झाडत होतं. नाही वारं समुद्राच्या काठाला नेहमीच असतं म्हटले साहेब. म्हटलं कुठून वारं आलं? ही इकडनं आलं म्हटलं. मग पुतळा कुठं पडला? म्हटलं ते म्हटलं की ज्या दिशेनं वारं आलं त्याच दिशेला पुतळा पडला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळं पुतळा पडला. काय मनाला येईल त्या बाता मारायच्या. आणि म्हणून आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू म्हणून शिंगणे साहेबांनी सांगितलं. महाराष्ट्रात सगळ्यात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला
दिलासा देण्यासाठी आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या सरकारने पंचसूत्री राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित येऊन मुंबईत ही पंचसूत्री जाहीर केली. जाहीरनामाही जाहीर झाला आहे. त्या पाच सूत्रामध्ये एक सूत्र असं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना चालू करू आणि 3000 रुपये महिन्याला आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना द्यायची व्यवस्था करू. त्यातला दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रात आता इथनं पुढं महिलांना कुठंही महाराष्ट्रात फिरायचं असेल ते एसटीने मोफत फिरण्याची व्यवस्था होईल. महिलेकडून बस कंडक्टर तिकीट मागणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, शिंगणे साहेब त्या मंत्रिमंडळात होते, त्यावेळी आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात कर्जमाफी केली. कितीतरी 1000 कोटी रुपये त्यात खर्च केले. ती कर्जमाफी करताना महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होती. रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये. आता ती कर्जमाफी दिल्यानंतर 5 वर्षाचा कालखंड उलटला. सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही, कांद्याची या सरकारनं वाट लावली. अनेक पिकांची अतिशय दारुण अवस्था मागच्या 4 वर्षात आम्ही डोळ्याने बघतोय. या सरकारला काही करता आलं नाही. विशेषतः 2 वर्षात 2.5 वर्षात सरकारला बुडवण्याचं काम शेतकऱ्यांना या सरकारने केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जरा कापूस वाढायला लागला, 22 लाख गाठी परदेशात ह्यांनी आयात केल्या. सोयाबीनला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता 2013-14 आणि सांगितलेलं की सोयाबीनला 6000 रुपये दर दिला पाहिजे. आता दर 3200, 3400, 3800, 3939 हा दरम्यान सोयाबीन खेळतंय. या महाराष्ट्रात या राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कायम फसवणूक केलेली आहे. त्यांना फसवण्याचा उद्योग या सरकारने केलेला आहे आणि म्हणून आपलं सरकार आज पुन्हा महाविकास आघाडीचं उद्या ज्यावेळी येईल त्यावेळी छगनदादा म्हेत्रे, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं काम आम्ही करू. सुशिक्षित बेकोर बेकारांना, बेरोजगार युवकांना 4000 रुपये महिन्याला द्यायचं काम आम्ही करू. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, व्हेरीफाय केल्याशिवाय त्यावर मी बोलत नाही. इथं इकडं बसलेले आणि समोर सगळ्यांनी ऐका, असा कोण तुमच्यात आहे का? लोकसभेच्या आधी मोदी साहेबांनी एक कार्ड काढलं होतं. मोदी साहेबांनी 5 लाखापर्यंत भारतातल्या जनतेला सांगितलेलं, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला तर 5 लाख रुपये आपोआप त्याच्या खर्चासाठी दिले जातील. मोदी साहेबांची गॅरंटी होती. असं कोण इथं असेल की बाबा ज्यानं मोदी साहेबांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि 4 लाख 5 लाखाचं बिल त्याला माफ झालं तर हात वर करा. म्हणजे मग पुढच्या मुद्द्यावर मी बोलत नाही. वीस 25 ठिकाणी मी हा प्रश्न विचारला, एकाही माईच्या लालानं हात वर केला नाही. कारण घोषणा केलेली एकही यांनी सत्यात आणलेली नाही. लोकांना फसवणे आणि सत्ता चालवणे हा यांचा उद्योग आहे. पण आमच्या महाविकास आघाडीने निकाल घेतलेला आहे की आमचं सरकार आल्यावर प्रत्येक घरात 5-6 लोक असतात, एक कुटुंब असतं असं गृहीत धरून आपण 25 लाख रुपयाचा विमा महाराष्ट्रातल्या जनतेचा काढायचा. आणि एखाद्याला किडनी ट्रान्सप्लांट असेल, कोणताही रोग असेल, दुर्धर रोग, तर त्याची भरपाई करून देण्याची सरकारच्या माध्यमातून व्यवस्था करायची ही आम्ही भूमिका आता स्वीकारलेली आहे. आणि म्हणून आमच्या आया बहिणींना तर अनेक रोग अंगावर काढायची नाईलाजानं वेळ येते. कारण मुलाला सांगावं, नवा नोकरीला लागलेला मुलगा त्याचा पगार 12 नाही 15 हजार रुपये, हॉस्पिटलला गेला 4000-5000 डॉक्टरला कुठून देणार. म्हणून आमच्या आया बहिणी आपल्या अंगावरचा रोग बळावला तरी सांगत नाहीत. या सगळ्या परिस्थितीतून महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढायचं ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. मित्रांनो, आज आपण सर्वांना माझी विनंती आहे की डॉक्टर शिंगणे साहेब हे शरद पवार साहेबांच्या मागे फार ताकदीने, निष्ठेने, आज नाही त्यांच्या वडिलांपासून कायम राहिलेले.
आज पुन्हा पवार साहेबांनी त्यांना या मतदारसंघात तुम्हा सगळ्यांच्या विश्वासाने उमेदवारी दिलेली. राजकारण महाराष्ट्रातलं प्रचंड गोंधळ करणारं आहे. समोरच्या बाजूने साधन संपत्ती पैसा सगळ्या गोष्टी आहेत. सर्व प्रकारच्या जाहिराती आहेत. पेपर उघडला तर आमच्या महाविकास आघाडीची चुकून जाहिरात दिसली तर आमचं नशीब, कारण त्यांचे पान उघडल्यापासून पहिल्या पानावरच ह्या तिघांचं दर्शन महाराष्ट्राला सारखं घ्यावं लागतं. चौथ्या पानावर आहे तेच फोटो, आठव्या पानावर आहे. प्रचंड पैसे भारतीय जनता पक्ष आणि हे दोघांचे पक्ष प्रचंड पैसे खर्च करायला लागलेले आहेत. जाहिराती प्रचंड आहेत, टी व्हीवर आहेत. गुगलवर गेला तर आपलं काम करायच्या आधी त्यांची जाहिरात बघावी लागते. असला प्रॉब्लेम आहे सगळा. ह्या सगळ्या माऱ्यातून बाहेर जाण्याचं, बाहेर जनतेला काढण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस घराघरापर्यंत जाऊन पोचवा. तुतारी वाजवणाऱ्या माणसापर्यंत जाऊन प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की शिंगणे साहेबांचं चित्र हेच आहे. आमचा एक प्रॉब्लेम मधल्या काळात झाला, आमचं घड्याळ जरा चोरीला गेलेलं आहे. जरा चोरीला गेलं आहे, प्रॉब्लेम झाला. ज्यांच्याकडं आहे त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की तुमच्या चिन्हाच्या खाली लिहा, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याला बाबा पटलं. भारतात नाही, सगळ्या पृथ्वीवर कुठलाही पक्ष असा नसेल की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली ही लिहायची नौबत त्या पक्षावर आली असेल. चोरीचा माल चोरीचाच. आणि जोपर्यंत मुद्देमाल पोलीस आपल्या हातात देत नाही तोपर्यंत त्याकडे बघायचं नाही. त्यामुळं नाहीतर कोणीतरी सांगेल शिंगणे साहेबांचं चिन्ह काय, साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे असं सांगतील आणि दिशा बोलवेल तुमची. त्यामुळं घराघरापर्यंत जाऊन सांगा तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आमचं घड्याळ गेलं त्या घड्याळ्यात 10:10 ती हालेच ना काटा पुढं गेलं ठीक आहे. पण पवार साहेबांनी हे तुतारी जेव्हा मिळाली आम्हाला, हे पवार साहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी रायगड किल्ल्याला नेऊन ती वाहिली. स्वतः पवारसाहेब रायगडावर आले आणि 84 वर्षाच्या या योद्ध्याने तिथून आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राला पायाला भिंगरी लागली आहे अशा पद्धतीनं प्रचाराला तेव्हापासून सुरुवात केली. आजही 84 वर्षाचे असताना पवारसाहेब महाराष्ट्रात रोज दिवसा 6-7 सभा घेत आहेत. या वयामध्ये एवढे कष्ट महाराष्ट्रात नव्हे देशात कुठल्या नेत्याने केले नसतील. आणि आजही त्यांच्या सभा पाहिजेत म्हणून उमेदवार सारखे आग्रहाने करतात. शिवसेनेच्या काही सभा त्यांनी केल्या, काँग्रेसच्या काही सभा केल्या आणि राष्ट्रवादीच्या सभा केल्या. आमची राष्ट्रवादीवाल्यांची पंचायत अशी झाली की आमच्या वाट्याला पवारसाहेब कमी यायला लागले. पण तुतारी वाजवणारा माणूस जेव्हापासून आमच्याबरोबर आहे तोपर्यंत महाराष्ट्रभर ही तुतारी वाजायला लागलेली आहे. चिंता करू नका, राज्य आपलंच येईल. राज्य काय एकदा ऍक्शन मध्ये आले की मी कधी म्हणत नाही थांबवा म्हणून, कारण ते आमच्या पार्टीचं चिन्ह आहे. पण जेव्हा जेव्हापासून तुतारी आलेली आहे तेव्हापासून महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या पक्षाला मिळालेला आहे. उद्याच्या निवडणुकीत डॉक्टर शिंगणे साहेबांना तुम्ही आमदार करा. तुमच्या त्या एका मताने ते नामदार होणार आहेत हे कधी विसरू नका. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकद लावून शिंगणे साहेबांच्या मागे राहा. त्याचबरोबर या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे उमेदवार जिथं जिथं उभे असतील त्या ठिकाणी देखील आपली पै पाहुणे असतील तर सांगा, यावेळी गद्दारांना गाडण्यासाठी ही निवडणूक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस
फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं, वाम मार्गाने महाराष्ट्रातली सत्ता खेचून घेतली आणि 1.5-2 वर्षात महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या पाक वाट लावली. आणि म्हणून माझी तुम्हाला जाताना विनंती आहे की सगळ्या जिल्ह्यात हा निरोप गेला पाहिजे. आणि शेवटचं काम जाताना माझं करायचं, आता घरी गेलं की जेवणार असाल तर पत्नीला समोर बोलवा, मुलगी असेल तर मुलीला बोलवा, आई असेल तर आईला बोलवा, सगळ्या घरातल्या महिलांची तुम्ही जाऊन मीटिंग घ्या, तुमची भावकी असेल तर भावकीची मीटिंग घ्या. अहो बसा बसा अजून राहिले, शेवटचं माझं काम सांगतो आणि जातो, तोपर्यंत बुड टेका. भावकी असेल सगळ्या महिलांची मीटिंग घ्या आणि महिलांना सांगा तो दाढीवाला 1,500 रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे, आजचा यो बाबा आलाय तो तुम्हाला 3,000 रुपये देतो म्हणतोय, आणि त्यामुळे आपण 3,000 रुपयाच्या बाजूने जायचं. कारण महिलांना 1,500 किस झाडकी पत्ती, पण 3,000 ही रक्कम प्रत्येक महिलेला आपल्या मुलांचे प्रश्न, संसार चालवताना ताकद देणारे प्रश्न आहेत. 36,000 रुपये महिलेला देण्याची तयारी महाविकास आघाडीने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार ठेवलेली आहे. देऊळगाव राजा शहर हे बालाजी महाराजांचं मोठं देवस्थान आहे आणि राजे लखोजीराव जाधव यांच्या घराण्याने बालाजी महाराजांची तिथं स्थापना केलेली आहे. ज्या घरातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या घराची ही भूमी आहे. महाराष्ट्राला निर्णायक शाहू फुले आंबेडकरांचा विचार न सोडण्याची महाराष्ट्राची भूमिका ठाम ठेवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतूनच आपण महाराष्ट्राला संदेश द्या, आई जिजाऊंचा संदेश म्हणून महाराष्ट्राला द्या की महाराष्ट्रात महायुतीची सत्ता घालवण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्रातल्या आया बहिणींची आबरू टिकवण्यासाठी, त्यांच्यावरचे अत्याचार शून्य करण्यासाठी, पुन्हा ताकदीनं महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण सगळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे राहू, एवढीच अपेक्षा आपणा सर्वांच्याकडून मी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रामप्रसाद शेळके साहेबांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. या कार्यक्रमासाठी आमचे मित्र अजीम नवाज राही, बद्रीबो बोडके, माजी उपसभापती सिंदखेड राजा, नितीन तेजराव ठोसरे सरपंच पिंपळगाव, संजय पांचाळ सरपंच गोरेगाव.